गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. जर तुम्ही फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर आला असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज आहे फ्रायडे, 19 तारीख आहे आज, आणि मी आजचा जो व्लॉग आहे तो खूप सकाळपासूनच सुरू केला आहे. मी जस्ट उठली आणि ब्रश करते आहे. त्याच्याआधी आणखी एक गोष्ट, जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर तुम्ही मला तिथेही फॉलो करू शकता. इथे माझं इंस्टाग्राम हँडल फ्लॅश होतं आहे, स्टोरी ऑफ मम्मा सर्च करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. मी इथे ब्रश करते आहे आणि मी ठरवलं की सकाळपासूनच आजचा जो व्लॉग आहे तो शूट करेन, कारण असा व्लॉग मी नाही शूट केला अजूनपर्यंत. आणि मला रिक्वेस्ट पण होती की सकाळी उठल्यापासूनचा अगदी व्लॉग शूट कर. अगदी उठल्यापासून मला नाही जमलं, कारण माझ्या रूममध्ये अंधार असतो त्यावेळेला. सो मी ब्रश करते आहे, तिथून व्लॉगची सुरुवात करते आहे. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ब्रश झाल्यानंतर मी पाणी पिते. नॉर्मल पाणी असतं, रूम टेम्परेचरवालं, ना जास्त थंड ना गरम, नॉर्मल पाणी मी पिते. याच्या आधी म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी मी गरम पाणी प्यायची, बट जशी माझी प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली आहे तेव्हापासून मी रूम टेम्परेचर ला जे असतं तेच पाणी पिते. आणि आत्ता पण मी तेच करते आहे. मला आता पाण्याशिवाय दुसरं काहीही खायचं नाही आहे, कारण आज माझी ब्लड टेस्ट होणार आहे. ब्लड टेस्ट आणि शुगर टेस्ट जी असते ती होणार आहे माझी आज. सो ते लॅबमधून एक मुलगा येईल ब्लड घेण्यासाठी, आणि त्यामुळं मला फास्टिंगवाली एक टेस्ट होणार आहे आणि दुसरी जी होणार आहे ती खाऊन होणार आहे. सो मला त्यांनी सांगितलं की फक्त तुम्ही पाणी पिऊ शकता बट काही खाऊ नाही शकत. आणि मी खूप वेळ त्या लोकांचा वेट केला आणि शेवटी त्यांना कॉल केला तर 8:30 ते आले आणि मी उठली आहे 7:15 वाजता. सो आता तो मुलगा इथे आलेला आहे आणि माझा चेहरा बघून तुम्हाला लक्षात येत असेल की मला किती भीती वाटते. मला खूप जास्त भीती वाटते सुईची आणि ते टोचून घेण्याची, बट काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे. या सगळ्या गोष्टी तर कराव्याच लागणार. हे मला खूप विचित्र वाटतं, म्हणजे आपण जसं बेल्ट बांधतो कुत्र्याला वगैरे तसं वाटतं. आणि ते हातात बांधायचं आणि त्यानंतर ते सुई त्या नसमध्ये आपल्या शिरेमध्ये घालणार आणि रक्त काढणार. मी तर बघू पण नाही शकत, मी स्वतःचं पण नाही बघू शकत आणि कोणाचंच असं करताना नाही बघू शकत. बट काही गोष्टींना पर्याय नसतो, तसंच याही गोष्टीला पर्याय नाही आहे असं म्हणून आपलं मी सहन करते. प्रेग्नन्सीमध्ये स्किनची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. एका पॉईंटपर्यंत स्किन तुमची खूप चांगली असते, ग्लो करते, बट अगदी नेक्स्ट डेला तुमची स्किन एकदम ड्राय होऊन जाते. काही सांगता येत नाही, कारण ग्लो करते आहे म्हणून आपण काही वेळेला दुर्लक्ष करतो, बट असं नाही करायला पाहिजे. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. सो मी स्किन केअर जे आहे ते अगदी परफेक्ट करते. मी अगदीच हे नाही करत, खूप काही गोष्टी नाही लावत. सकाळी जस्ट मॉइश्चरायझर लावते, जे नॉर्मल आहे तेच करते. आणि यानंतर मी आता माझ्यासाठी चहा बनवते आहे, कारण आता तो मुलगा येऊन ब्लड घेऊन गेलेला आहे आणि मला इतकी भूक लागली आहे. मी 7 वाजता उठले होते आणि आता ऑलमोस्ट 8:30 होत आहेत आणि मला खूप भूक लागली आहे, तर मी पहिल्यांदा चहा बनवते. मी चहा बिस्किट खाईन आणि त्यानंतर मात्र मला ब्रेकफास्ट करायचं आहे. आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर 2 तासांनी तो पुन्हा येणार आहे ब्लड घेण्यासाठी. सो पुन्हा एकदा मला दुसऱ्या हाताला हे सगळं टोचून वगैरे घ्यावं लागणार आहे. तर मी इथे फटाफट चहा बनवते आणि फटाफट चहा बिस्किट खाऊन घेते. माझी यावेळेला आंघोळ झालेली आहे, तो मुलगा यायच्या आधीच मी आंघोळ करून घेतलेली आहे. बट मी मॉइश्चरायझर आणि स्किन केअर करेपर्यंतच तो आला, स्वतःच राहून गेला. तर मी इकडे सकाळी आंघोळ झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावते, कारण बाकी काही मी लावत नाही. आणि
त्यानंतर मी चहा बिस्किट खाऊन झाल्यानंतर मी किचनमध्ये आली आणि सगळं रुटीनच चेंज झाल्यासारखं वाटतं आहे. तर किचनमध्ये आली आहे मी पोहे करायला. एकदम सिम्पल पोहे करते आहे मी, जसे आपण नॉर्मली करतो तसेच, काही वेगळं नाही. मी इथे राई, म्हणजे राई टाकली आहे, राईला काय बोलतात, राई टाकली आहे आणि मोहरी टाकली आहे आणि त्यानंतर मी जिरे टाकलेत, हिंग टाकलं आहे आणि हळद टाकली आहे. हळद थोडीशी जास्त टाकली आहे मी. त्यानंतर मी इथं मिरची टाकली आहे. मिरची मी एकच टाकली आहे कारण ती खूप तिखट आहे. आणि यस, कांदा टाकला आहे. ॲक्च्युली कढीपत्ता मला खूप आवडतो पोह्यांमध्ये, बट कढीपत्ता आत्ता नव्हता, सो मी कढीपत्ता स्किप केलेला आहे. बऱ्याच जणांना कढीपत्ता नाही आवडत, बट मला कढीपत्ता खूप आवडतो पोह्यांमध्ये घालायला. आणि त्यानंतर मी त्यामध्ये कांदा जो आहे तो यावेळेला मी पांढरा कांदा आणलेला आहे. असं बोलतात की पांढरा कांदा जो आहे तो खूप थंड असतो, सो मी यावेळेला थोडासा पांढरा कांदा आणलेला आहे. आणि अकिराचा आवाज येत असेल व्हॉइस ओव्हर देताना, ती साईडलाच बसली आहे सो खेळती आहे. तर मी तिला साईडला बसवूनच व्हॉइस ओव्हर देते, सो थोडंसं तिकडे इग्नोर करा जर अकिराचा आवाज येत असेल तर. कांदा बऱ्यापैकी भाजून झाल्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे मला आवडतात खूप जास्त पोह्यांमधले, असेच खायला नाही आवडत बट पोह्यांमधले शेंगदाणे खूप आवडतात. त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे यामध्ये आणि त्यामुळं काय होईल, कांदा पूर्णपणे व्यवस्थित शिजला जाईल. सो एकदम सिम्पल रेसिपी आहे, आपण सगळेच पोहे घरी करतो, बट तरीही मी शेअर करते तुमच्यासोबत. काही तुमचं वेगळं असू शकतं माझ्यापेक्षा किंवा माझं वेगळं असू शकतं तुमच्यापेक्षा. मी हळद थोडी एक्स्ट्रा टाकली आहे कारण मला हळद थोडी कमी वाटत होती, सो मी आणखी वरून हळद टाकली कारण पोहे पिवळे झाले पाहिजेत जास्त. आणि त्यानंतर मी पोहे भिजवून घेतलेले आहेत, ते मी त्यामध्ये घातलेले आहेत. माझी मम्मी हळद, साखर आणि मीठ जे ते पोहे भिजवल्यानंतर त्यामध्ये टाकते, बट ते काही वेळेला माझ्याकडून मिक्स नाही व्यवस्थित होत हाताने, सो मी फोडणीमध्येच टाकते, मी पोह्यांमध्ये नाही टाकत. कारण काही वेळेला पोहे एकमेकांना चिटकले जातात, चिटकले नाही सॉरी चिकटले जातात, आणि मग ते हे होतं, हळद असेल किंवा मीठ असेल एका जागी जास्त लागतं. आणि लिंबूशिवाय तर पोह्यांना मजाच नाही. तर मी असे कट करून प्रत्येकाच्या डिशमध्ये नाही टाकत, मी अर्धा लिंबू पूर्ण त्या पोह्यांमध्ये पिळते, जेणेकरून मग डिशमध्ये लिंबू टाकला की प्रॉब्लेम हा होतो की तो लिंबू पिळायचा, मग ते हाताला लागतं, बोटांना लागतं आणि मग बोट चाखायची इच्छा होते. सो ते सगळे प्रकार नकोच, म्हणून मी पोह्यामध्ये लिंबू अर्धा लिंबू पिळते. आणि वरून मी कोथिंबीर घालून गार्निश केलं आहे मस्त. आणि इथे मी लगेच खायला पण बसली आहे. जनरली मी अभिषेकला उठवते आणि त्यानंतर आम्ही दोघं एकत्र ब्रेकफास्ट करतो, बट आज मी अभिषेकला नाही उठवले, माझी मी एकटीच करते ब्रेकफास्ट. कारण मला 2 तासानंतर तो माणूस येणार आहे, माझा ब्रेकफास्ट झाल्यानंतर लगेच त्याला कॉल करायचा आहे आणि त्यानंतर 2 तासानंतर तो येणार आहे आणि पुन्हा एकदा ब्लड घेऊन जाणार आहे. आणि पाठीमागे तुम्हाला असं ते जे काय दिसतंय सुतळी बांधलेलं, तर ते आम्ही एक DIY बनवलं आहे. तर एक्झॅक्टली काय आहे आणि कुठे लावायचं आहे हे मी तुम्हाला लवकरच सांगेन. ते पूर्ण नाही झालेलं आहे, ते बनवतानाचा पण मी व्हिडिओ शूट केला आहे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण ते पूर्ण होऊ दे, त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करेन की ते एक्झॅक्टली काय आहे, कशापासून बनवलं आहे आणि त्याचं काय होणार आहे ते. गुड मॉर्निंग गायज. आणि सकाळचे 11:30 होत आहेत आणि आम्ही आता, आज शिवजयंती आहे तर घरी शिवाजी महाराजांची मूर्ती आणली आहे, तर शिवजयंती आम्ही आज साजरी करणार आहोत. आणि अकिरा पण इकडे रेडी झालेली आहे, आम्ही रेडी झालेलो आहोत. अकिराने आज फर्स्ट टाईम पाठीमागे, तिला खूप आवडतं लिपस्टिक आणि सगळं लावायला, खूप जास्त आवडतं. कारण ती यूट्यूबला बघते ते प्रिन्सेसचे ड्रेस आणि ये बाबू इथे
प्रिन्सेसचे ड्रेस आणि ते सगळं मेकअप वगैरे ते छोट्या छोट्या मुली करतात ते, आणि तिला खूप जास्त ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. आणि आत्ता मी करत लावत होते लिपस्टिक तर ती खूप पाठीमागं लागली, रडायला लागली, गोंधळ घातला अक्षरशः. सो मी थोडीशी तिला लिपस्टिक लावली आणि इथं हे लावलं आय काजळाचं काळं हे. आता अभिषेक गेला आहे बाहेर, बट तो मला नक्कीच ओरडणार आहे. मी मम्मीला व्हिडिओ कॉल केला होता, मम्मी पण मला ओरडली की एवढी लहान आहे आणि कशाला लिपस्टिक वगैरे. बट ती खूपच पाठीमागं लावली लागली म्हणून मी तिला लावली आज लिपस्टिक. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पण तिला माहिती आहेत, आय शॅडो कुठे लावायचं, आय लायनर कुठे लावायचं, तर ते पण मी घेऊन जस्ट तिला असं असं केलं आणि तिचं मनाची शांती केली की बाबा हां मम्मानं केलं आहे आपलं पण. आणि तर इकडे अजून पूर्ण अशी तयारी नाही झाली आहे, बट मी तुम्हाला दाखवते. चौरंगावर मूर्ती ठेवली आहे, अजून थोडीशी काहीच तयारी नाही, फक्त इथे आणून ठेवलं आहे सगळं. तर आता आम्ही करणार आहोत. अकिरा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. व्हेरी गुड. तर मी बोलते तुमच्याशी थोड्याच वेळात. आणि सेकंड टाइम तो मुलगा आला होता लॅबमधून ब्लड घ्यायला, तर तो सेकंड टाइम पण ब्लड घेऊन गेला. फास्टिंग मध्ये पण शुगर टेस्ट करायची होती आणि खाऊन पण करायची होती. सो दोन्ही टेस्ट झालेले. सेकंड टाइमचं मी शूट करायचेच विसरून गेले. आणि तो मला जेव्हा तो फर्स्ट टाइम आला तेव्हा त्यांनी मला विचारलं की मॅडम शूट का करताय, तर मी सांगितलं असं असं आहे म्हणून. आणि मग जेव्हा सेकंड टाइम झालं त्यावेळी त्यांनी मला विचारलं की आत्ता नव्हतं का शूट करायचं, म्हटलं बाबा थोडंसं आधी तरी सांगशील ना. आणि मी राहून गेलं म्हणजे. एनी वे आता थोडीशी तयारी करायची आहे, ती तयारी करते मी आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते. जसं की मी तुम्हाला बोलले की आज आहे शिवजयंती आणि माझ्या घरी महाराजांची मूर्ती आणली आहे मी लास्ट वीकमध्येच. तर आम्ही इकडे महाराजांची शिवजयंती साजरी करतो आहे. आणि अभिषेकनी हार आणला होता पण तो हार खूप मोठा होता, त्या हारामुळे पूर्ण जी मूर्ती आहे तीच झाकली जात होती. सो हार जो आहे तो पायावर फक्त घातला अभिषेकनी. आणि मी बरंच शूट केलं होतं बट माझ्या फोनच्या मेमरीचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं मध्ये कट झालेलं आम्हाला माहितीच नाही. सो शिवजयंतीचं जे काय होतं, आम्ही जे काही केलं, साजरी केली, कशी केली, ते पूर्ण मी शूट केलं होतं. बट पर्याय नाही, एकदा शूट केल्या एकदा केल्यानंतर सगळ्या गोष्टी, म्हणजे अभिषेकनी पायांवर दुधाचा अभिषेक केला, या सगळ्या गोष्टी मिस झाल्या आणि ते परत परत पण नाही करू शकत आपण. सो जे आहे इथे तेवढंच माझ्याकडे आत्ता अवेलेबल आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो गाईज, आज मस्त दिवस होता, छान हे ना मला समजतच नाही एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, सारखं निघतंय. ओके, तो असं तर दिवस खूप छान होता आणि मस्त. फर्स्ट टाईम आम्ही शिवजयंती अशी साजरी केली घरी, अदरवाईज आम्ही बाहेर जायचो. आज पण जाणार होतो बट अकिराने मी उशिरा झोपलो आणि मग उशिरा उठलो, सो मग कॅन्सल केलं कारण अभिषेकला जायचं होतं बाहेर. सो मस्त होतं. तर येस, तर मी आत्ता माझा चेहरा थोडासा सुजल्यासारखा दिसत असेल, माहिती नाही का असं होतं आहे. ऑब्व्हियसली प्रेग्नन्सीमुळेच होतं आहे, बट मी जेव्हा झोपून उठते त्यानंतर माझा चेहरा जास्त सुजलेला असतो. सो बऱ्याचदा असं होतं आहे, सकाळी पण असं होतं आणि दुपारी पण ज्यावेळी मी उठते त्यावेळेला चेहरा सुजलेला असतो. आणि मला दुपारी छान झोप लागते बट रात्री नाही, मी रात्री 2:30 झोपते आणि मला 6:30 ऑलमोस्ट जाग येते सकाळी. तर येस गाईज, आत्ताचा हा जो ब्लॉग आहे त्याचा मी एंड करते. तुम्ही फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि येस, पुन्हा भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू.